सिद्धू, सिद्धू जो काही भेटतो ना असा, तो लिटरली भेटतो असा येऊन कसाही. लिटरली मी परवा एका तागाच्या दुकानात गेले, मी म्हणलं की मला हे कापड खूप आवडलंय, सो हे द्या 5.5 मीटर. जय देवी मंगळा गौरी उवाळीन सोनी आताही रत्नांची देवी माणिकांच्या वाटी. कशी आहेस मैत्रिणी? मज्जा पिंकची, तुझी जी हक्काची मैत्रिणी आहे तिची मी चित्राली तुझं स्वागत करते. आणि मी रेड कार्पेटवर आहे कोणत्या तर महाराष्ट्राच्या फेवरेट कोणच्या, आणि मी ट्विन करते कोणाबरोबर, सो इथे आलेली आहे सावरी आणि सावनी सोबत. आम्ही दोघी मस्त ट्विन करतोय. येस, तो कशी आहेस? मस्त, एकदम छान. तू कशी आहे? मस्त एकदम. सो रॉकिंग 2023 तुझंच होतं असं म्हणायला पाहिजे, आणि आता जिथे आहोत ते सुद्धा तुझंच असलं पाहिजे असं आम्हाला तरी मला असं वाटतं. की एक तर खरं सांगू, माझ्या काहीच अपेक्षा नाही आहे. मला रसिकांचं प्रेम एवढं मिळालंय की रिवॉर्ड तो माझ्यासाठी खूप जास्ती महत्वाचा आहे. अवॉर्ड असतात अर्थातच, त्यांनी खूप जास्ती प्रेरणा मिळते, पण रसिकांचं प्रेम जे मला मंगळागौरीसाठी आणि ओव्हरऑलच गेल्या वर्षभरात मिळालंय, तर अक्षरशः म्हणजे त्याचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. नक्की. सो रेड कार्पेट मज्जा पिंकच्या आपल्या सगळ्या मैत्रिणी बघतात तुझा लुक. आय एम शुअर मला तरी तिच्या लुकने खूपच घायाळ केलं असं म्हणायला पाहिजे. खूप छान जमून आलंय. सो काय स्पेशालिटी आहे, काय स्टेटमेंट ती ते कानातले, तर म्हणजे आहा, सो कसं जुळून आलाय, जमून आलाय? अगदी खरं सांगू, इट्स स्टाईल्ड बाय मी. काहीही मी विशेष कष्ट घेतलेले नाही आहेत. मला साडी नेसायला प्रचंड आवडते, आणि मी वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्सना म्हणा किंवा माझ्या कार्यक्रमांना मी नेहमी प्रिफर करते की मी साडी नेसेन. सो अगदी रँडमली, कारण मी गेले काही दिवस थोडीशी व्हायरलनी आजारी पण होते, सो मला वेळही मिळाला नाही यावेळेस आउटफिट काही बनवून घ्यायला किंवा काय. लिटरली मी परवा एका तागाच्या दुकानात गेले, मी म्हणलं की मला हे कापड खूप आवडलंय, सो हे द्या 5.5 मीटर. लिटरली असं मी कापड घेतलं, त्याला हे गोंडे लावून घेतले, आणि हे माझ्याकडे ऑलरेडी ब्लाऊज होतं. सो इट्स ऑल एन ऑल स्टाईल्ड बाय मी, आणि हे पण माझ्या पर्सनल वॉर्ड्रोब मधलेच इयरिंग्स आहेत जे थँकफुली चांगले ह्या आउटफिटवर जात आहेत. सो सिम्पल, काहीच एक्स्ट्रा केलेलं नाही. आणि त्या रंग तुझ्या डोळ्यांना इतका छान कॉम्प्लिमेंट करतोय की तो अजून खुलून दिसतोय. थँक्यू. येस, तू महाराष्ट्राचं फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर आहोत, आणि आपण फेवरेट कोण रॅपिड फायर खेळणार आहोत. रेडी? ओके, शुअर. येस. सो रेड कार्पेटवरती यायचं म्हटल्यावरती फेवरेट लिपस्टिक शेड रुबी वू. फेवरेट लुक कोणता? साडी. फेवरेट ऍक्सेसरी किंवा दागिना? मे बी फिंगर रिंग किंवा इयरिंग. अच्छी पण खासियत दिसू देत आम्हाला. फेवरेट कलर कोणता असतो जो रेड कार्पेट वरती कधीच यु नो गंडत नाही किंवा तो चुकीचा होऊ? मला वाटतं पेस्टल्स, कारण कार्पेट रेड असतं, सो पेस्टल म्हणजे लाईट शेड कधी छान दिसते. आणि आज मी फॉर अ चेंज पहिल्यांदाच डार्क शेड वापरली रेड कार्पेटवर, पण युजली आय प्रिफर पेस्टल्स. कोणाला भेटण्याची उत्सुकता असते, म्हणजे माहिती असतं की अरे चल तिथे अवॉर्ड म्हटल्यावरती हे सगळे भेटणार? सगळेच असतात, पण सिद्धू जो काही भेटतो ना असा, तो लिटरली भेटतो असा येऊन कसाही. सो सिद्धू आहे, बरेच मित्रमैत्रिणी आहे, तुम्ही सगळे आहात, मीडियाचे मित्रमैत्रिणी आहेत, सो ऑलवेज एक्साइटिंग. फेवरेट अवॉर्ड कॅटेगरी कोणती असते ज्याकडे विशेष उत्सुकतेने लक्ष? सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट गायक किंवा गायिका. रेड कार्पेट वरचा आजवरचा तुझा फेवरेट मोमेंट कोणता होता जो लक्षात राहिला काय? असा अजून यायचा आहे असं मी म्हणेन, म्हणजे तो मोमेंट क्रिएट व्हायचा आहे. पण ह्या रेड कार्पेटवर नाही, पण नक्कीच मला नॅशनल अवॉर्ड जेव्हा मी घ्यायला गेले होते, तर तेव्हाचा जे आधीचा जो सोहळा होता किंवा त्याची जी रंगीत तालीम होती, ती माझ्यासाठी आजपर्यंत नेहमीच मेमोरेबल आहे. तुझं स्वतःचं असं कोणतं गाणं आहे ज्याला वारंवार वारंवार अवॉर्ड मिळत राहावं असं वाटत? येट टू कम अगेन. मी तेही म्हणेन की अजून खूप मेहनत करायची, अजून कष्ट करायचे आहेत, आणि ते गाणंही अजून यायचं आहे आयुष्यात असं वाटतंय. ओके, म्हणजे वा. सो येस, जाता जाता ज्या गाण्यांनी वर्ष गाजवलं ते प्रेक्षकांसाठी झालंच पाहिजे. प्लस आपली प्रत्येक मैत्रीण तुझ्याकडून काहीतरी ऐकायला, हक्काने काहीतरी जर तिला सांगायचं असेल तर ते काय असेल? जाता जाता मी एक मैत्रीण म्हणून आणि एक नवीन आई म्हणून एवढंच सांगेन की प्रत्येकीने स्वतःसाठी वेळ द्यावा. दिवसभरातला अर्धा तास का होईना, पण फक्त आणि फक्त स्वतःसाठी द्या. तुम्हाला त्या तो अर्धा तास अनेक दिवसांची ऊर्जा नक्की देऊन जाईल, हे मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरनं सांगते. आणि जय देवी मंगळा गौरी
रत्नांची देवी माणिकांच्या वाटी हिरे मोती ज्योती फलगबाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळूया मंगळा गौर खेळूया ग मंगळा गौर खेळूया. थँक्यू सो मच सावनी आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.